छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घटांब्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्या. या वर्गखोल्याला विद्यार्थ्यांसाठी बसण्याची जागा नाही. शिक्षक कसे वर्गातून पाणी काढतात ते आपण पाहू शकतो. शासनाकडे अनेक वेळा निधी मागितला, परंतु सिल्लोड येथील पसचे शिक्षक अधिकारी यांनी निधी न देता उलटेच पत्राद्वारे सांगितले की विद्यार्थ्यांची सोय तुमच्या पद्धतीने सोय करा. विद्यार्थ्यांचे काही बरे वाईट झाले तर याची जबाबदार तुम्ही असाल. मग हा प्रकार शालेय समितीने गावकरी समोर आणला. मग गावकऱ्याने लोकसहभागातून वर्गखोल्या दुरुस्ती करून मग प्रशासनाला जाब विचारण्यासाठी चांगलंच आंदोलन छेडलंय. शिवाय प्रयत्नही करून असं मत घटांब्री गावचे माजी सरपंच संतोष पंडित यांनी मार्गदर्शन केलंय. भारत न्यूज चॅनेलसाठी संतोष पंडित सिल्लोड.